नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. अनेक दिवसानंतर मित्रांनो, सरळ सेवा भरतीअंतर्गत एक नवीन डिटेलमध्ये जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे, ज्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. महानगरपालिका अंतर्गत सरळ सेवा भरतीअंतर्गत रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये गड्ड पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. वेतन तुम्हाला चांगल्या प्रकारचं या ठिकाणी 19,963-200 या पेस्केलमध्ये सॅलरी मिळत आहे. महाराष्ट्र शासनाची कायमस्वरूपी नोकरी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल, चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डिटेलमध्ये अपडेट आपण या ठिकाणी माहिती घेण्याचा डेली अपडेट या ठिकाणी आपण प्रयत्न करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्या फुल बेल आयकनवर क्लिक कराल. सर्वात अगोदर बघा मित्रांनो, कोणामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर बघा, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी चिंचवड यांच्या आस्थापनेवरील अग्निशामक या विभागातील अग्निशमन विमोचक किंवा फायरमन रेस्क्युअर या गड्ड संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता आचारसंहितेपूर्वी 16/3/2024 रोजी दैनिक सकाळ, लोकमत, पुढारी या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार आता ही डिटेलमध्ये या ठिकाणी जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की आचारसंहितेपूर्वी एक शॉर्ट नोटिफिकेशन लोकमत न्यूजपेपर असेल किंवा इतर जे न्यूजपेपर आहेत त्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्याबाबतचीच आता डिटेलमध्ये या ठिकाणी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आणि ही एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो, कारण मग जाहिरात जर प्रसिद्ध करण्यात आली नसती आचारसंहितेपूर्वी तर ती आचारसंहितेमध्ये अडकली असती. त्या व्यतिरिक्त त्यांनी शॉर्ट नोटिफिकेशन आधी रिलीज केली आणि डिटेलमध्ये आता जाहिरात प्रसिद्ध करून ही रिक्रुटमेंट या ठिकाणी कम्प्लीट करू इच्छित आहेत. ही एक चांगली गोष्ट आपल्याला म्हणता येईल. बघा पद कोणतं आहे, तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे अग्निशमक विमोचक किंवा फायरमन रेस्क्युअर या पदासाठी ही भरती होत आहे, जे गड्ड मधलं पद आहे आणि भरती सरळ सेवेने या ठिकाणी होणार आहे. पुढे बघा, या ठिकाणी पदांची माहिती आपण घेऊया. टोटल जी जागा आहे ते 150 जागा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. यामध्ये महत्वाचं जर बघितला तर एससीबीसी आरक्षणाअंतर्गत सुद्धा जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यानुसार तुम्ही बघू शकता तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत. टोटल जर बघितल्या तर सर्वसाधारण आरक्षणाअंतर्गत या ठिकाणी टोटल जागा बघू शकता तुम्ही, 19 महिला, 13 माजी सैनिक, 6 भूकंपग्रस्त, 6 त्यानंतर खेळाडू, 1 तर होमगार्ड, 1 अशा ओपन जागांसाठी या रिक्रुटमेंट जागा भरल्या जाणार आहेत. या व्यतिरिक्त एससीबीसी अंतर्गत, ईडब्ल्यूएस अंतर्गत, इतर मागासवर्गीय, विमाप्र, भजड, क, ब, अ आणि अजा आणि अजसाठी सुद्धा जागा रिझर्व्ह आहेत, त्याही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अजासाठी टोटल जागा ज्या आहेत त्या 20 आहेत, अजसाठी 10 आहेत, विजा असाठी 4, ब साठी 4, क साठी 4, तर ड साठी 3, विमाप्रसाठी 3, इतर मागासवर्गीय 29, त्यानंतर ईडब्ल्यूएसच्या 15 आणि एससीबीसीच्या 15 अशा टोटल ज्या जागा आहेत त्या या ठिकाणी बघितल्या तर प्लस 43 जागा ऍड केल्या तर 150 जागा या ठिकाणी मित्रांनो या भरल्या जाणार आहेत, ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. जागांचं विश्लेषण डिटेलमध्ये या ठिकाणी अवेलेबल आहे. भरावीच्या पदांपैकी 8 जागा या होमगार्डसाठी तर 2 जागा अनाथासाठी रिझर्व्ह आहेत, त्यानुसार सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी क्वालिफिकेशन पाहावं लागणार आहे. पुढे बघा, या ठिकाणी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे. पहिलं तर शैक्षणिक पात्रता काय बघा, तर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, हा पहिला क्रायटेरिया आहे. त्यानंतर राज्य अग्निशमक परीक्षा केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. या व्यतिरिक्त तुम्हाला शारीरिक पात्रता सुद्धा पाहिजे आहे, त्यामध्ये उंची 165 सेंटीमीटर, छाती 81 सेंटीमीटर, फुगवून 5 सेंटीमीटर जास्त नसावे व वजन 50 किलोग्रॅम असणे आवश्यक आहे. खुल्या प्रवाहातील उमेदवाराचे वय 30 पेक्षा अधिक व मागासवर्गीयांचे वय 33 पेक्षा अधिक नसावे. अर्थात डिटेलमध्ये आपण याची माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत. मात्र एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल त्यानुसार तुम्ही तुमचा क्रायटेरिया चेक करू शकता. यामध्ये वेतनश्रेणी S6 ची तुम्हाला 19,963-200 पाहायला मिळत आहे. फिजिकल क्वालिफिकेशन जर बघितला डिटेलमध्ये या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे, ज्यामध्ये पुरुषांसाठी आणि महिलांसाठी जे रिक्वायर्ड आहे ते मेन्शन केलेलं आहे. ज्यामध्ये तुम्ही बघू शकता उंची 165-162, वजन 50 मिनिमम असणे आवश्यक आहे. छाती या ठिकाणी पुरुषांसाठी रिक्वायरमेंट आहे, महिलांसाठी रिलॅक्सेशन आहे. दृष्टी आणि ठेवण या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी असणे आवश्यक आहे. यानुसार तुमचं फिजिकल क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर बघा, यासाठी वयोमर्यादा डिटेलमध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत, ज्यामध्ये 18-30 वर्ष लिमिट हे ओपनसाठी या ठिकाणी राहील. 18-33 वर्ष या ठिकाणी अनाथ आणि मागासवर्गीयांना राहणार आहे. या व्यतिरिक्त प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल, माजी सैनिक, भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त असाल तरी तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन लागू आहे. त्यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. यामध्ये डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये माहिती त्यांनी जी आहे ती प्रोव्हाइड ऑलरेडी केलेली आहे. पुढे बघा, या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी तुमची शारीरिक क्षमता चाचणी जे होणार आहे
ती कशा प्रकारची होईल, तर त्यामध्ये सुद्धा मित्रांनो पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळ्या रिक्वायरमेंट आहेत, त्या तुम्हाला त्या ठिकाणी कम्प्लीट कराव्या लागतील. अर्थात ही फिजिकल टेस्ट तुमची त्या ठिकाणी होणार आहे, जी तुम्हाला पात्र असणे आवश्यक आहे, पास होणे आवश्यक आहे. यानंतर प्रॉब्ली तुमची या व्यतिरिक्त तुमची टेस्ट सुद्धा होणार आहे, ऑनलाईन एक्झाम सुद्धा होणार आहे, ज्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. यामध्ये बघा 1600 मीटर धावणे पुरुषांसाठी राहील, 800 मीटर धावणे महिलांसाठी राहील, 30 गुण यासाठी राहणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेला अल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत चढणे, या सर्व गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केल्या आहेत. याची तुम्हाला तयारी या ठिकाणी मित्रांनो करावी लागणार आहे. पुलअप्स वगैरे सर्व गोष्टी आहेत, गोळाफेक आहे महिलांसाठी. यानुसार तुम्हाला कोणत्या क्रायटेरियानुसार तुम्ही या ठिकाणी फिट होत आहे हे पाहून यासाठी मित्रांनो तयारी करावी लागणार आहे, कारण अनेक गोष्टी या नवीन आहेत ज्यासाठी तुम्हाला स्पेशल तयारी करावी लागेल. यामध्ये 100 गुणांची या ठिकाणी मित्रांनो ही फिजिकल टेस्ट त्या ठिकाणी होणार आहे, ज्यासाठी चांगल्या प्रकारे तुम्ही तयारी करू शकता आणि मॅक्झिमम मार्क मिळवण्याची तयारी तुमची या ठिकाणी असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो तुमची एक्झाम सुद्धा होणार आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता अग्निशामक विमोचक फायरमॅन रेस्क्यू या पदांसाठी परीक्षा घेण्याचे निश्चित झाले, ते खालील प्रमाणे राहील असं त्यांनी सांगितलं आहे. ज्यामध्ये परीक्षेसाठी मराठी इंग्रजी सामान्य बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर प्रश्न असतील. यामध्ये तुम्ही बघू शकता मराठी 15, इंग्रजी 15, सामान्य 15, बौद्धिक चाचणी 15 आणि अग्निशमन संबंधित 40 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. 10वी बेसिसवर किंवा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम जो असणार आहे त्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी उत्तरं द्यावी लागणार आहेत. कालावधी 2 तासाचा राहील आणि या ठिकाणी 100 प्रश्न असतील, 100 गुणांची एक्झाम या ठिकाणी राहणार आहे. प्रस्तुत परीक्षा 2 टप्प्यात घेणार आहे, ज्यामध्ये लेखी परीक्षा 100 गुण आणि शारीरिक चाचणी 100 गुण असे 200 गुणांची टोटल एक्झाम तुमची होणार आहे मित्रांनो, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल. त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन या ठिकाणी स्टार्ट करायचे आहे. डिटेलमध्ये तुम्ही अधिक माहिती याबाबतची नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता. परीक्षा शुल्क बघा, मागासवर्गीयांना या ठिकाणी 900 रुपये फॉर्म पे आहे, तर खुल्या प्रवाहासाठी 1000 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे. फी नॉन रिफंडेबल आहे. माजी सैनिकांसाठी फी नाही आहे. ऑनलाईन अप्लाय करताना ही फी तुम्ही सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी फिलअप करू शकता, एक्सक्लुडिंग माजी सैनिक. एक्स सर्व्हिसमॅनला या ठिकाणी फी घेतलेली नाही आहे. पुढे बघा, यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी pcmcindia.gov.in या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे, ज्यामध्ये न्यू एजर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्हाला डिटेलमध्ये लॉग इन आयडी आणि पासवर्ड सेट करून तुम्हाला अर्ज करायला सुरुवात करायची आहे. याबाबत आणखी माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे ती घेऊ शकाल. महत्वाच्या डेट्स बघा, 26/4/2024 मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अर्ज आहे ना तो सुरुवात होत आहे. त्यानुसार 17/5/2024 तुम्ही अर्ज मित्रांनो करू शकता. लक्षात घ्या, पीसीएमसीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक अवेलेबल आहे. सध्या अवेलेबल नाही आहे, ती अवेलेबल होईल, त्यानुसार तुम्ही माहिती घेऊ शकता. डिटेलमध्ये माहिती मी ई महाजॉब ऍपवर किंवा वेबसाईटवर सुद्धा अपलोड केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक ही पाहायला मिळेल. एक चांगली संधी आहे, अनेक दिवसानंतर सरळ सेवा भरतीअंतर्गत डिटेलमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तुम्ही जर क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राइब कराल. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.